महाराष्ट्राचे असल स्वादिष्ट मसाले मोरिया राजदरबार मसाले. वॉन्टेड डिस्ट्रीब्युटर्स अँड सुपर स्टॉकिस्ट. संपर्क 98224493 किंवा 98223858586. नमस्कार. सत्यपुरुष समाचार 16 ऑक्टोबर 2021 शनिवारच्या या विशेष साप्ताहिक बुलेटिन मध्ये मी प्रसाद हिंगे आपले सहर्ष स्वागत करतो. आजची कलातिथी 40 शके 1943, विक्रम संबत 2077, प्लवनाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु, आश्विन मास, शुक्ल पक्ष, तिथि पाषाणकुश एकादशी. गुरुवार दिनांक 7 ऑक्टोबर पासून जीवनकला मंदिरात अनेक ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. बऱ्याच काळानंतर अधिकृतरित्या मंदिरे सर्वांकरिता खुली झाल्यामुळे हा उत्सव पूर्णवाद परिवाराकरिता एक नवा उत्साह घेऊन आला आहे. भारतातच नव्हे तर मॉरिशस मध्येही त्रियोले जीवनकला मंदिरात यावर्षी नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला. 7 ऑक्टोबरला गटस्थापना संपन्न झाली. 8 ऑक्टोबरला स्थानिक कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. 9 ऑक्टोबर रोजी भारतातून मोक्षश्री विभावरीताई कुलकर्णी, कुवेतहून सौ शीतल धनंजय सरोदे, ऑस्ट्रेलियातून सौ कला विक्रांत गोडबोले व एरिझोना अमेरिकेतून सौ निकिता रुडे यांचे अष्टकन्या या विषयावर चक्रीय व्याख्यान आयोजित करण्यात आले. 10 ऑक्टोबरला कीर्तिक लता राम यांचे व्याख्यान संपन्न झाले. 11 ऑक्टोबरला डॉक्टर संगीता गुणेश पारनेकर यांचे संगीत व जीवनकला या विषयावर हिंदी व्याख्यान संपन्न झाले. 12 तारखेला श्री चिरंजीव क्षीरसागर यांनी रामायण या विषयावर आपला अभ्यास मांडला. 13 ऑक्टोबर रोजी भक्ती आणि उपासना या विषयावर श्री प्रसाद हिंगे व सौ अश्विनी हिंगे यांचे सहव्याख्यान आयोजित करण्यात आले. 9 म्हणजे 14 ऑक्टोबरला कुंकुमार्चनाचा कार्यक्रम संपन्न झाला व हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सर्वांनी साजरा केला. अनेक दशकांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली परिपूर्ण दिनदर्शिका कलातिथी. संगीत कला अकादमीच्या संगीत संवाद, संगीत प्रबोध व संगीत वर्धिष्णू या 3 अभ्यासक्रमांना कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाची मान्यता प्राप्त झाली आहे. संगीत संवाद म्हणजे डिप्लोमा इन क्लासिकल म्युझिक, संगीत प्रबोध म्हणजे बी ए इन क्लासिकल म्युझिक व संगीत वर्धिष्णू म्हणजे एम ए क्लासिकल म्युझिक. प्रयोगसिद्ध पूर्णवादी संगीत शिक्षण पद्धती अवलंब करून प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिक्षण हे या अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्य आहे. 2021-22 शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. प्रवेश घेण्याची वाढीव अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे. अधिक माहितीकरिता अकादमीच्या अध्यक्षा डॉक्टर सौ संगीता पारनेरकर यांच्याशी 800-700-6464 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठान या श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळ संचालित संस्थेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे याचे अभ्यास सुविधा केंद्र म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. बीए, बीकॉम, बीलिप, बीबीए, एमए समाजशास्त्र, एमए भाषा, एमकॉम या बहिस्त अभ्यासक्रमांसाठी 2021-22 या सत्राकरिता मान्यता प्राप्त झाली असून प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर कृपया संपर्क साधावा.
जीवन व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम व पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश आता सुरू असून इच्छुकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. प्रवेशाची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे. चौदा ऑक्टोबर 2021 पासून पुन्हा एकदा पूर्णवाद सम्राट परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकरांच्या अमृतमय वाणीतून जीवन सम्राट परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज यांच्या द्वादशी ग्रंथावर ऑनलाईन गुरुवारचे आयोजन प्रारंभ झाले आहे. दिनांक 21 ऑक्टोबरला या शृंखलेतील पुढील अभ्यासाचा लाभ आपल्याला घेता येणार आहे. गुरुवारची नोंदणी सर्वांच्या आग्रहास्तव सुरू ठेवण्यात आली असून या अपूर्व संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र प्रार्थना. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पारनेर येथे परमपूजनीय डॉक्टर आर पी पारनेरकर वैद्यकीय तपासणी उपचार व सल्ला केंद्राचे उद्घाटन प्रज्ञावंत लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळ पारनेर द्वारा संचालित या केंद्रात डॉक्टर रोडे, डॉक्टर सुदामे, डॉक्टर पुराणे व डॉक्टर ओतनीस यांच्या सह अनेक तज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. पारनेर शहरातील रुग्णांसह तालुक्यातील अनेक गावांमधून येणाऱ्या रुग्णांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. वैद्यकीय तपासणी शिबिर व यासारखे अनेक कार्यक्रम या संस्थेतर्फे आयोजित करण्यात येतील. महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया पूर्णवाद की जय. परंपरेप्रमाणे महाराज बागेत परिवारातील सर्व सदस्यांनी सीमोल्लंघनाकरिता आपली उपस्थिती नोंदवली. ऍडव्होकेट भागेश दादा पारनेरकर यांनी श्री लक्ष्मीकांत दादा पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वेदमूर्ती कट्टू गुरुजी यांच्या पौरोहित्यामध्ये शमी पूजन केले. आदरणीय लक्ष्मीकांत दादा पारनेरकरांनी या पूजनाचे महत्व विशद केले. दरवर्षी प्रमाणे आपण आपल्या महाराज बागेवर येत असतो. पारनेरला असताना इंदोरला होतो आम्ही, तेव्हा इंदोरच्या शेतावर जात होतो. इथे असताना महाराज बागेला इतकं सुंदर महाराज बाग दादांनी तयार केली आहे, ती तुमच्या आमच्यासाठी मुद्दामून केली आहे की हे सर्व विषय आपल्याला इथे अनुभवता यावे, करता यावे. आज आपण हे शमीचं झाड पाहतोय आणि हे आपट्याचं झाड आहे, याला सोन्याचं झाड असं म्हणतात. या दोन्हीही वृक्षांची पूजा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत शुभ अशी मानली गेली आहे. आत्ता गुरुजींनी मंत्र जो म्हणला तुम्ही ऐकला असेल की जेवढं काही अरिष्ठ असतं, जे काही आपल्या हातून चुकीचं झालेलं असतं वर्षभरात, जर काही पाप घडलेलं असेल, काही आपल्या हातून चुका झालेल्या असतील, तर शमी पूजनाने त्याचं निरसन होतं अशी ही पूजा आहे. आणि शमीच्या दर्शनाने, शमीच्या पूजनाने प्रत्यक्ष गणेश भगवानसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात अशी ह्या शमीचं महात्म्य आहे. अशा पद्धतीने तसं म्हणलं तर काटेरी झाड आहे शमीचं झाड. जर तुम्ही पाहिलं तर अत्यंत काटे असतात त्याला, आणि ह्याही ह्याला काही सुगंध नाही किंवा दुसरा काही नाही, पण याचं का महत्त्व सांगितलं आहे हे सुद्धा आता नव्या काळात अभ्यासण्यासारखं. एन्व्हायरमेंटल दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याचाही खूप. बालगोपालांनी विविध गुणदर्शन या अंतर्गत आपली कला सादर केली. दृष्टो जनाना वेदा इंद्र उनुते अस्ति वाजो मित्रे ज्ञानं तदपि क्षण जाने स्थिति कथा न जाने मुद्रास्ते तदपि क्षण जाने. I have read
but not harm. दसऱ्याच्या निमित्तानं दसरा दरबारचे आयोजन ही परमपूजनीय जीवन सम्राट रामचंद्र महाराजांच्या काळापासूनची इंदूरून चालत आलेली परंपरा आहे. परमपूजनीय पूर्णवाद सम्राट डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत हा दसरा दरबार पूर्णवाद भवन पारनेर मधील पूर्णपुरुष सभागृहात भरवण्यात आला. आदरणीय लक्ष्मीकांतदादा पारनेरकर यांनी या निमित्ताने शस्त्रपूजन केले. पारनेरचे प्रतिष्ठित ग्रामस्थ पूर्णवाद परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्य युवक व बालगोपालांच्या उपस्थितीत हा दरबार अत्यंत आनंदात संपन्न झाला. या विशेष दिनाचे औचित्य साधून पूर्णवाद परिवाराच्या कलातिथी या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन परमपूजनीय महाराजांनी आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी करावाशी आपल्याला विनंती. पूर्णवाद युवा फोरम द्वारा प्रकाशित युवक क्रांती या मासिकाचे प्रकाशन परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. सत्यबोधक समाज या मासिकाचे ही प्रकाशन सत्यबोधकचे संस्थापकीय संपादक श्री दादासाहेब राजे शिर्के यांचे सुपुत्र श्री चंद्रशेखर राजे शिर्के यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. दादासाहेब असतील, पंडित किसनराव पाडळकर या मंडळींनी या सत्यबोधक करता खूप कार्य केले आणि असा समाज सत्यबोधक समाज सत्याचा शोध घेत खेळत बसणारा समाज निर्माण न करता सत्य जिथे आहे त्याचा बोध घेऊन तसा समाज निर्माण करण्याचं कार्य आपल्याला सर्वांना करायचं आणि त्यासाठी जे माध्यम आपल्याला पूर्णवादाचं मुखपत्र म्हणून आपण ज्याच्याकडे पाहत असतो अशा सत्यबोधकाचंही प्रकाशन आज आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. मी दादासाहेबांचे चिरंजीव ह्या ठिकाणी आज उपस्थित आहे श्री शेखरराव राजेशिर्के त्यांना मी या ठिकाणी चंद्रशेखर राजेशिर्के या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो त्यांनी यावं आणि त्यांच्या हस्ते ह्या सत्यबोधकचं प्रकाशन या ठिकाणी आपण करा. पूर्णवाद युवा फोरम व पूर्णगण्या प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परमपूजनीय महाराजांना स्वलिखित पत्र अर्पण केली. दोन्ही संस्थांच्या 40 अधिक सदस्यांनी हे पत्र महाराजांना अर्पण केले.
औरंगाबाद येथील सातारा परिसर राम गणेश मंदिरात औरंगाबाद शहरातील सर्व गुरुमंतांनी दसऱ्याच्या निमित्तानं दसरा महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीपद श्री गणेशराव जहागीरदार व अध्यक्षपद श्री यशवंतराव लिमये यांनी घोषित केले. सत्यबोधक समाजचा दिवाळी अंक अत्यंत आकर्षक स्वरूपात लवकरच प्रकाशित होत आहे. या अंकात साहित्य व जाहिरातीकरिता संपर्क साधला जाऊ शकतो. नायगाव येथील जीवनकला मंदिरात लिप्त होणाऱ्या संकष्ट चतुर्थी या कार्यक्रमात आवर्जून सहभागी होणारे श्री माधव पाटील कल्याण यांनी तिरंगा दुर्ग महोत्सवाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबिराचे उद्घाटन शिवराज पाटील इटाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रवण भिलवणे, देवीदास बोमनाळे, पी आय शिंदे यांच्यासह पत्रकार व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. या शिबिरात 30 अधिक लोकांनी रक्तदान केले. डॉक्टर पारनेरकर महाराज स्मृती सार्वजनिक ग्रंथालयातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सोमवारी दिनांक 11 ऑक्टोबर 2021 ते बुधवार दिनांक 13 ऑक्टोबर 2021 या कालावधीत सरस्वती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सोमवार दिनांक 11 ऑक्टोबरला 7 वाजता सरस्वती आवाहन पूजा व वेदमंत्र जागर संपन्न झाला. मंगळवारी 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता सरस्वती पूजन आणि संध्याकाळी 6 सौ नीता प्रथम शेट्टी अहमदनगर यांच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवराम मंदिर विद्यानगर वैजापूर येथे दसरा उत्सव साजरा करण्यात आला. शिवराम मंदिराचे पुजारी व सर्व उपस्थितांच्या हस्ते विजयादशमी निमित्त शमी पूजन करण्यात आले. 15 ऑक्टोबरला जीवनकला मंडळ बीड संचालित डॉक्टर पारनेरकर महाराज विद्यालय मांजरसुंबा तालुका जिल्हा बीड या शाळेचा 40वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवरात्र महोत्सवात लातूर कला संगम भगिनी समाज व नारी फोरम यांच्या वतीनं ललिता पंचमी निमित्त जीवनकला मंदिरात कुंकुमार्चन करण्यात आले व 8 दिवस दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी विविध ठिकाणी जाऊन कुंकुमार्चनही केले. हदगाव येथील बालाजी मंदिरात नवरात्राच्या 9 दिवशी श्री बालाजी व परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांना पवमानाचा अभिषेक करण्यात आला व अन्नछत्रही चालवण्यात आले. 13 ऑक्टोबरला कुंकुमार्चनाचा कार्यक्रम संपन्न झाला. हदगाव येथील भाविक भक्तांनी व पूर्णवादी उपासकांनी या संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. नांदेड जीवनकला मंदिरातील सन्माननीय सदस्य श्री देवेंद्रजी पवार व सत्यजितजी तोष्णीवाल यांनी या आयोजनात पुढाकार घेतला. हदगाव बालाजी मंदिराचे संचालक श्री दिगंबरराव दमकुंडवार, श्री कैलाशजी बलदवा व मंडळातील सदस्यांनी या भव्य दिव्य कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. हदगाव येथील व्यापारी मंडळाचे या कार्यक्रमात विशेष योगदान होते. श्री भगवानराव बोरकर यांनी अन्नछत्राची संपूर्ण जबाबदारी आपल्या शिरावर पेलली. प्रभावीपणे पोहोचा नित्य हजारो घरात, जीवनगीत गातात जी घरे एकाच स्वरात. दीड तपाहून अधिक काळ सातत्याने मॉरिशसचे दौरे करून पूर्णवाद सम्राट परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकरांनी अथक परिश्रम करून एक सक्रिय पूर्णवाद परिवार निर्माण केला. रिओले या गावातील हिंदू हाऊस मधील जीवनकला मंदिर, माउंट ओरे येथील साईराम मंदिर, लालमाठी या गावातील मातृपितृ मंदिर व तेहरूज येथील उपासना मंदिर असे एकूण 4 मंदिरांची उभारणी करून मॉरिशसचे नागरिक
असलेल्या अत्यंत वेगळ्या संस्कारात वाढलेल्या शेकडो उपासकांच्या जीवनात उपासनेच्या माध्यमातून महाराजांनी अमूलाग्र बदल घडवून आणले. या सर्व मंदिरात नित्य गुरुवार व सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन माध्यमातून पूर्णाद परिवार मॉरिशसने अनेक स्तुत्य उपक्रमही आयोजित केले. पूर्णाचार्य गुणेजादा पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. मिनी इंडिया या नावानं सुप्रसिद्ध असलेल्या या निसर्गरम्य शांत व सुंदर देशात जगभरातून असंख्य पर्यटक वर्षभर येतात. नारी फोरमचे अधिवेशन असो की पूर्णवादी लकी स्पाउस असोसिएशनचे महाअधिवेशन, गेल्या 10 ते 12 वर्षात परिवारातील असंख्य सदस्यांनी मॉरिशसचा दौरा केला व सुंदर अनुभव घेतला आहे. 2021 मध्ये रुद्र स्वाहकार व रुद्राभिषेक या निमित्तानं अनेक सदस्य तेथे जाऊन आले. लॉकडाऊनच्या या काळानंतर आता पुन्हा नोव्हेंबरच्या 11 तारखेला एक नवीन अनुभव घेण्यासाठी परमपूजनीय महाराजांनी कृपावंत होऊन आपल्याला एक संधी दिली आहे. ऍडव्होकेट गुणेशदादा पारनेरकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात हा दौरा 11 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर असा होणार आहे. रामधन स्मृती डॉक्टर पारनेरकर पुरस्कार वितरण सोहळा, 2 ठिकाणी मूर्ती स्थापना, अभ्यास वर्ग व सोबतच महत्वपूर्ण पर्यटन स्थळांना पुरेपूर आनंद घेण्यासाठी भेट असा हा कार्यक्रम आहे. पूर्णवाद परिवार मॉरिशसने केलेल्या कार्य व मॉरिशसच्या उत्कर्षाचे दर्शनही घेण्याची या निमित्तानं आपल्याला अपूर्व संधी लाभत आहे. श्री नंदू केळापुरे यांचे जावई श्री पद्माकरराव देवळे यांचे 8 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. सत्यबोधतर्फे त्यांना विनम्र भावांजली. श्री गणेश गवळी यांचे वडील श्री किसनराव गवळी यांचे 12 ऑक्टोबरला दुःखद निधन झाले. सत्यबोधतर्फे त्यांना विनम्र भावांजली. आजच्या बुलेटिनमध्ये येथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या बुलेटिनमध्ये. सत्यबोधक फेसबुक पेज व पूर्णवाद परिवार यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत त्याची काळजी घ्यावी. धन्यवाद. नमस्कार.